सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता दुसरी तिसरी गोष्टीचं नाव पहिला तिसरा पाचवा वाचवा वाचवा सौजन्य प्रथम बुक्स लेखक कुझाली मानिक बेल चित्रकार सोनल गुप्ता वासवानी आणि अनुवाद केला आहे सई केसकर यांनी राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पहा या व्हिडिओमधून मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचं निरीक्षण करा वाक्यांचं वाचन करा आणि तुमच्या मित्रांना गोष्ट सांगा यापूर्वी जर तुम्ही माझ्या रवींद्रजंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आजची गोष्ट आहे पहिला तिसरा पाचवा वाचवा वाचवा बालमित्रांनो नारळभुंग्याला गोष्टी मोजायला फार आवडतं जणू ती त्याची हौसच हो त्याला समसंख्या आणि विषमसंख्या मोजायला तर फार आवडतं एकदा तो धपकन पाठीवर उलटा पडला त्याच्या मदतीला किती मित्र येतात माहिती आहे का तुम्हाला ते समसंख्येत येतात की विषमसंख्येत पाहूया या गोष्टीतून या, या पुस्तकातून पुस्तकाची वाचन पातळी दोन आहे ओळखीचे शब्द जाणून वाचणाऱ्या आणि मदत घेऊन नवे शब्द वाचू शकणाऱ्या तुमच्यासारख्या बालमित्रांसाठी ही गोष्ट हे पुस्तक हा व्हिडिओ नक्की उपयोगी आहे पाहूया आजची गोष्ट पहिला तिसरा पाचवा वाचवा वाचवा नारळ भुंग्याला मोजण्याची हौस फुलाच्या पाकळ्या बसला तो मोजत एक दोन तीन चार फट ओ सोनुताई शेजारून जाणाऱ्या सोनकिडाताईंना तो ओरडून म्हणाला मला परत सरळ करा ना मी उलटा झालोय सोनूताईंनी ढकलून पाहिलं बराच वेळ हशह करून पाहिलं पण त्यांना नाहीच जमलं रातकिड्यांनो सोनूताईंनी सोनुताईंनी आरोळ ठोकली आणि तीन रातकिडे मदतीला आले नारळ भुंग्यानं लगेच आपले मित्र मोजले एक दोन तीन चार ही तर समसंख्या चार किडे ढकलून झाले घामाघूम पण भुंगा आपला उलटाच अजून पहिला एक नंतर आलेले तीन मिळून झाले चार लिली हाजर फा सोनुताईंनी आज्ञा सोडली आणि बघता बघता पाच लिली किडे आले की मदतीला नारळ भुंग्यानं ना परत मित्र मोजले माझ्या मदतीला नऊ जण आलेत भुंगा म्हणाला नऊ ही तर विषम संख्या नऊ किड्यांच्या नाकी नऊ उलटेच अजून भुंगा भाऊ पहिले चार नंतर आलेले पाच मिळून झाले नऊ संख्या नऊ मग सात कोळी पटापट आले टप 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 पुन्हा भुंग्यानं मित्र मोजले हे तर सोळा समसंख्या भुंगा म्हणाला सोळा किडे ढकलून थकले पण भुंगा महाशय उलटेच आपले पहिले नऊ नंतरचे सात मिळून झाले सोळा सोळा समसंख्या लेस्विंग किड्यांना बोलवा सोनुताई ओरडल्या मग जाळीदार पंखांचे नऊ लेस्विंग किडे आले आयुष्यपत आता झाले पंचवीस दमलेले भुंगे भाऊ आनंदले पंचवीस म्हणजे संख्या पंचवीस मित्र जोरात ओरडले सोळा पहिले नंतरचे नऊ मिळून झाले पंचवीस पंचवीस मित्र ढकलतायत नि ढकलतायत हुश ढ शब्बास सरळ झाले भुंगे महाराज समसंख्या समसंख्येचा शेवट शून्य दोन चार सहा किंवा आठ या आकड्यांनी होतो विषम संख्येचा शेवट एक तीन पाच सात किंवा नऊ या आकड्यांनी होतो या पानावर समसंख्येत आणि विषमसंख्येत असलेल्या गोष्टी मोजा त्यांची बेरीज केल्यावर तुम्हाला समसंख्या मिळते कि विषमसंख्या संख्या आणि संख्या समसंख्या यांची बेरीज केल्यावर काय येतं ते पहा समसंख्या आणि समसंख्या यांची बेरीज करून पहा विषमसंख्या आणि विषमसंख्या दोघांची बेरीज करा बरं करा बरं विचार मित्रांनो आवडली ना गोष्ट ही गोष्ट तुम्ही पा पुन्हा वाचा समजून घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला काही कृती सुचवण्यात आलेल्या आहेत पहिली कृती आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा घरामध्ये खेळता किंवा परिसरामध्ये वावरता शाळेत येता तेव्हा तुम्हाला ज्या काही गोष्टी दिसतात ज्या वस्तू दिसतात व्यक्ती दिसतात पदार्थ दिसतात ते मोजून पहा आणि त्या मोजल्यानंतर सम की विषम ते सांगा दुसरी गोष्ट दुसरी कृती अशी आहे सम म्हणजे काय विषम म्हणजे काय याबाबत या, या पुस्तकाच्या अकरा नंबरच्या पानावर स्पष्टीकरण दिलं आहे ते स्पष्टीकरण तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे मित्रांनो इथं थांबूया पुन्हा भेटू नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत धन्यवाद